हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कोरोना रुग्णांच्या उपचारावर शासन लाखो रुपये खर्च करत आहे। रुग्णांना औषधोपचार, जेवण, इतर बाबींवर हा खर्च केला जात आहे। मात्र मुक्ताईनगर येथील श्रीमती गोदावरी गणपत खडसे महाविद्यालयात शासनाच्या वतीने कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड आहे। या तक्रारींची दखल घेत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी सोमवारी थेट कोविड रुग्णालयात धडक देत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली। अखेर रोहिणी खडसेंच्या दणक्यानंतर आणि माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या सूचनेवरून जेवणाचा ठेका रद्द करण्यात आलाय। जेवणात अळ्या आढळून आल्याच्या तक्रारी होत्या। असे निकृष्ट जेवण दिले तर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। रुग्णांनी याबाबत जेवण देणाऱ्या ठेकेदारांना विचारणा केली असता तुम्हाला आणखी 10 दिवस काढायचे आहेत असे धमकीवजा उत्तर देण्यात येत असल्याची तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत। संबंधित ठेकेदाराकडून देण्यात आलेल्या निकृष्ट जेवणाबाबत एका रुग्णाने जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट रोहिणी खडसे केवलकर यांच्याकडे तक्रार केली असता रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तहसीलदारांना घेऊन भाजप पदाधिकारी यांच्यासह थेट कोविड सेंटर गाठले। यावेळी तेथे असलेल्या रुग्णांनी बाहेर येऊन खिडक्यांमधून त्यांना मिळालेले निकृष्ट दर्जाचे जेवण दाखवले। दुपारी 3 पर्यंत जेवण मिळाले नसल्याचे सांगितले, तसेच नियमानुसार कुठलेही प्रोटीनयुक्त जेवण मिळत नाही, औषधे वेळेवर मिळत नाही, पिण्याच्या पाण्याची आणि आंघोळीला गरम पाणी मिळत नसल्याचे सांगितले। असं तर पोलीस आम्हाला म्हणतात की तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू। काय बोलले तुम्ही? आम्ही म्हटलं हे असंच कंप्लेंट करतो, तुम्हाला टँकर आला होता, तुम्ही टँकरने पाणी पोहोचवा लोकांना, इथे आंघोळीला पाणी कमी पडतं, काहीच नाही आहे इथे यांना प्यायला वगैरे। नाही आहे ना, त्यांच्या तोंडाने ऐका ना, आम्हाला म्हणायची गरजच नाही ना। आज जेवणाची काय व्यवस्था करता सांगा त्यांची। गेटवर 2 तास उभे राहून जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका रोहिणी खडसे खेवलकरांनी घेतली। यानंतर अर्ध्या तासाने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील तेथे भेट दिली। तहसीलदारांनी भोजन पुरवठादाराचा ठेका रद्द केल्याचे सांगितल्यावर 2 तास चाललेले आंदोलन थांबवण्यात आले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।